ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले, त्यावेळी त्याचा आदेश कोणी दिला होता का? तो मंत्रालयातनं आला होता का? किंवा मावळला ज्यावेळी शेतकरी हे त्या ठिकाणी गोळीबारामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यावेळी ते आदेश कोणी दिले होते का? किंवा त्यावेळी मग तेव्हाचे मुख्यमंत्री, कारण पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? मग एवढे निष्पाप त्या ठिकाणी शेतकरी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही? फडणवीसांनी काल माफी मागितली, जो लाठीचार्ज झाला, तर सरकारच्या वतीने त्यांनी क्षमा मागितली आंदोलन त्याला अनुसरून आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांनी नुसती माफी नाही मागायची तर राजीनामा देणं गरजेचं. त्यांनी कबूल केलंय की त्यांनी हे सगळं घडून आणलं होतं, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असं आंदोलक म्हणतात तिथे बसलेले. ठीक आहे ना सर, त्याचं उत्तर सरकारने द्यायचं. आज एक शिष्टमंडळ जरंगे यांना पुन्हा जाऊन भेटणार आहे. 30 दिवसांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न करू, त्यांची मनधरणी करण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू, आणि 30 दिवसांची वेळ सरकारकडून मागितली जाते. 15 दिवसांमध्ये कुणबी समाजाचं जे सर्वेक्षण आहे ते पूर्ण करू असं म्हणत आहे, आणि केंद्रातील सॉलिसिटर जनरल यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांना माफी तर मागितली, मात्र त्यांना गोवारी लाठीचार्ज आणि मावळच्या गोळीबाराचा उल्लेख केला, त्यावेळेस तुम्ही राजीनामे का दिले नाही असा सवाल होता. गोवारीचा इन्सिडेंट झाला कधी? किती वर्ष आहे? 28 वर्षाच्या. एक गोवारीच्या संदर्भात लाठी हल्ला नव्हता, शेंगी झाली होती. दोन, आणि त्यावेळेला तो विषय ज्या वंशांच्याकडे होता ते वंशी त्यांचं नाव मोदकच विचार त्यांच्यावर तो राजी नाव दिला. दोनदा आमच्यासमोर अशा गोष्टी घडल्या. आम्ही लोक सत्तेत असताना हे गोवारीचा काळात तर त्या प्रसंगी संबंधित पंचायतने राजीनामा दिला. दुसरा प्रसंग होता मुंबईमध्ये आणि संबंधित मंत्री आग्रह पाटील होते, त्यांनी राजीनामा दिला. आज जे आग्रह आहेत ते लोकांचा आणि विशेषतः ते प्रत्यक्ष भरणाऱ्या उपस्थित बसले त्या लोकांचा की त्यांनी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पूर्वीचे दोन उदाहरणं ती बघितली तर त्यातनं तुम्ही काही प्रेरणा घेतली तर त्याच्या सर, महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्याने मराठा आंदोलकांना चिथावून देण्याचं काम केलं आणि त्यासाठी आता चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं म्हणतात शिंदे गटाचे नेते. ठीक आहे, चौकशी करावी. साहेब, प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की त्यांना चिन्ह आणि पक्षी त्यांना देणार आहे खरं आमरोग्य सभेत असं दिसतंय. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्शन आयोग या संबंधीचा निर्णय घेणार आहे असं इलेक्शन आयोगाची अथॉरिटी अन्य कुणाच्या हातात असेल तर मला माहिती. सर, आरक्षणासाठी जे आहे ते वटहुकूम केंद्र सरकारने वटहुकूम काढावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी जी केलेली आहे, जसा आर्थिक मागासांसाठी काढला तसा एक वटहुकूम केंद्र सरकारने हे आरक्षणासाठी काढावा अशी मागणी जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केली. ठीक आहे, बघूया सरकार.